नमस्कार, सन्मान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। कारण महाभारतामध्ये अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणारा सुद्धा श्रीकृष्ण भगवान हा चालकच होता आणि खऱ्या अर्थाने त्या पद्धतीचं काम करून दाखवत असताना या लोकांची तळमळ मला बघायला मिळते आणि म्हणून मी गेल्या वर्षी जसं आलो तसंच यावर्षी सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। गेल्या वर्षीचा कार्यक्रम हा तिकडे सिव्हिल हॉस्पिटलच्या नाक्यावरती होता, यावर्षी कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे। गेल्या 2 वर्षामध्ये कोविडच्या आणि लातूरमध्ये आल्यापासून बघितलं सगळ्यात जास्त अडचण जर कुठल्या संघटनेच्या लोकांना झाली असेल कोविडच्या परिस्थितीमध्ये तर ते आपले सगळे चालक वाढले, त्याच्यामध्ये रिक्षा बंद असतं किंवा काळेपुळी गाड्या बंद असतात किंवा ट्रॅव्हलर बंद असतात किंवा शाळेच्या वाहतूक करणाऱ्या बसेस बंद असतात किंवा एकंदरीतच मध्ये जे 2-3 महिने असे गेले की ज्याच्यामुळे वाहतूक बऱ्याच वर्षी ठप्प होती त्यावेळी अगदी हातावर पोट असणाऱ्या या आपल्या ड्रायव्हर बंधूंचं जे काही जीवन होतं ते पाहतात, त्याच्यातल्या ज्या तक्रारी आम्हाला बघायला मिळायच्या ते पाहतात, अत्यंत कठोर अशा परिस्थितीतून या सगळ्यांनी मार्गक्रमण केलेलं आहे। निश्चितच सगळा समाजच त्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ढवळून निघाला होता, प्रत्येकाच्या घरामध्ये कुठं ना कुठंतरी अप्रिय अशी घटना घडली होती। तसं असताना देखील ती घटना आणि त्या गोष्टी या 6 महिने झालेले आहेत, फक्त सगळी परिस्थिती जी आहे ती सुधारून फक्त 6 महिने झालेत आणि तरीसुद्धा इतक्याच जोमाने इतक्याच आवेशाने हे लोक सगळे पुन्हा एकदा एकत्र येऊन या ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे। हा फक्त यांच्यासाठी नाही, हा फक्त इतर समाजासाठी नाही तर आज इथं स्थापन केलेल्या सगळ्या गणपती मंडळांसाठी सुद्धा एक संदेश आहे की आपण आपल्या कृत्यातून जास्तीत जास्त समाज उपयोगी चांगलं काम कसं करू शकतो आणि त्याच्यासाठी कसं एकत्र येऊ शकतो या सगळ्याचं एक मूर्तिमंत उदाहरण या निमित्ताने या संघटनेने या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे। मी या संघटनेच्या सगळ्या मेंबर्सला, 5000 पेक्षा जास्त मेंबर्स आहेत, त्यांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। असंच काम तुम्ही कायम करत पोलिसांच्या बाबत सांगतो की आमची कनेक्टिव्हिटी सगळ्यात जास्त चांगली असते। तुम्ही भारताच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये फोन लावून सांगू शकता की मी इकडचा ठाणेदार आहे, तिकडच्या ठाणेदारांना मदत मागू शकता। त्याही पेक्षा अजून चांगली कनेक्टिव्हिटी असणारी ही संघटना आहे। मदत लागू द्या, अगदी कोणाचा जेवणाचा डबा जरी पोहोचवायचा असेल तर वेळ प्रसंगी ते सुद्धा काम करणार आहे अशी ही संघटना आहे। या संघटनेची ताकद ही संघटनामध्ये आहे, त्याच्या हालचालीमध्ये आहे, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याच्या क्षमतेमध्ये आहे आणि तिथं त्यांची जी पोहोच आहे त्या विषयामध्ये आहे। या संघटनाचा त्यांना अशाच पद्धतीने चांगल्या कामासाठी ईश्वर कायम आणि नेहमी त्यांच्या मनामध्ये सद्बुद्धी देत राहू ही ईश्वर चरणी प्रार्थना करेल आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देईल की अशाच पद्धतीने तुमची फक्त समाजासाठी नाही तर स्वतःची सुद्धा उत्तरोत्तर प्रगती घडत राहू ईश्वर चरणी प्रार्थना करून शुभेच्छा देऊन मी माझ्या दोन सगळ्या